नंतर मेटे साहेब आपल्यालाही माहित आहे बोरेवली विधानसभेची निवडणूक होती तिथे माझा बाजूचा मतदारसंघ होता तिथे विधानसभा लढवावी असा कार्यकर्त्यांनी आग्रह केला जसा आपले कार्यकर्ते तुमच्याबाबत करतायत आणि त्यावेळेला दुसरे एक इच्छुक उमेदवार होते आता कदाचित मला तिकीट नाही कारण मी विधान परिषदेचा सदस्यच होतो त्याच्यामुळे पुन्हा विधानसभा लढवणं म्हणजे एक माणूस दोन ठिकाणी असणं मग त्या ठिकाणी दुसरे आमचे सुनील राणेंना उमेदवारी दिली आता कदाचित मला त्या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी दिली असती बरं देवेंद्रजींचा विश्वास अडचण नव्हती तर मी त्या ठिकाणी एकशे पाच मधला एक आमदार राहिलो असतो मी विधान परिषदेवर सदस्य झालो माणूस आज मी राज्याचा विरोधी पक्ष नेता झालो मग तेव्हा मी रुसून कोपऱ्यात बसलो असतो ना माझी तिकीट गेली आता मी काय करू त्याच्यामुळे जे जे वाईट होत त्यामध्ये आपण आपलं मन मोठा दाखवलंय माझ्या आयुष्यामध्ये पुढे काहीतरी चांगलं वाढलंय या विश्वासानं काम केलं पाहिजे त्या ठिकाणी नाराज होऊन चालत नाही संताप व्यक्त करून चालत नाही आदळ आपट करून चालत नाही तर राजकारणामध्ये मी पाहिलं जे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाहिलं राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तो तुमच्यात संयम असायला पाहिजे संयमच राजकारणामध्ये तुम्हाला यश देत असतो आणि सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही विरोधी पक्ष नेत्यांवर लोकांचा विश्वास आहे की हे आम्हाला न्याय देतील सरकार ढम्म आहे सरकारच्या संवेदना मेलेल्या आहेत आणि मग जर आम्हाला न्याय कोण देईल तर तो विरोधी पक्ष नेता देईल या जबाबदारीनं आपण मला बोलवलं याच भान आणि जाणीव मला त्या ठिकाणी नी नीट आहे आणि उद्याचा उगवता सूर्य हा आम्हीच आहोत भारतीय जनता पार्टी हाच या महाराष्ट्राचा उगवता सूर्य आणि दोन दिवसापूर्वी दाखवून दिलं विधिमंडळाचे आमदार जे जनतेचं राज्यातलं प्रतिनिधित्व करतात त्या आमदारांनी दाखवून दिलं आमचा सरकारवर विश्वास नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यावर आमचा विश्वास आहे आम्ही सत्तेला पाठिंबा दिला पण तुमचा खासदार निवडून दिला हे त्यांनी कालच्या निर्णयातनं दाखवून दिलं <laughs> सरकारवर लोकांचा भरोसा कसा राहणार अरे तुमच्या आमदारांचा तुमच्यावर भरोसा नाही मला मेटे साहेब एक संपादक एका वर्तमानपत्राचे काल मला फोन आला आणि ते म्हणाले की महाराष्ट्राचं सत्ता केंद्र आता विरोधी पक्ष नेता झाला म्हणजे आमदारांचा जनतेचा विश्वास सरकारवर नाही मुख्यमंत्र्यांवर नाही तर देवेंद्र फडणवीस नावाच्या नेत्यावर विश्वास आज महाराष्ट्राचा झालाय सत्ता केंद्र ते बनून राहिले आणि त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करतो चिंता करायचं कारण नाही देवेंद्रजींचं वेगळं प्रेमनी जिवाळा आपल्या या नेतृत्वावर आहे आपल्या नेतृत्वाला त्यांचा आशीर्वाद आहे तुमच्यावर अन्याय होणार नाही हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट